विद्यार्थी मित्रांनो, इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी चित्रकला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं अक्षरलेखन आज आपण इथे करणार आहोत. रेखाटन आणि लगेच रंगकाम हे दोन्ही गोष्टी आपण ह्या एकाच भागामध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अक्षरलेखनाचं नाव आहे मेरी माटी मेरा देश. कारण की कदाचित हे अक्षरलेखन या परीक्षेसाठी विचारू शकतात, कन्फर्म नाही, परंतु एक आयएमपी क्वेश्चन म्हणून आपण हे अक्षरलेखनाची प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर इंटरमिजिएट परीक्षेसाठी बसलेला असाल तर तुम्हाला या प्रकारची 10 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर लांबी रुंदीची एक चौकट किंवा त्याला आपण पाटी म्हणू ही काढावी लागते, त्यात अक्षरलेखन करावं लागतं. आणि एलिमेंटरीच्या मुलांसाठी अशा प्रकारचा बाह्य आकार दिला जात नाही, डायरेक्ट पेपरवर तुम्ही अक्षरलेखन केलं तरी चालते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाटीचा उपयोग इथे करणार आहोत, फलकाचा उपयोग इथे करणार आहोत आणि यामध्ये मेरी माटी मेरा देश हे अक्षरलेखन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अक्षरलेखन मराठीत येऊ किंवा इंग्रजीत येऊ, दोन प्रकारे तुम्हाला अक्षर दिले जातात, इंग्रजीत आणि मराठीत. तिथे आपल्याला स्वातंत्र्य असतं की मराठीत काढायचं आहे की इंग्लिशमध्ये काढायचं आहे. कुठल्याही या भाषेत जरी आलं तरी त्याचे जे घटक आहेत त्याच्यावर आपल्याला जे सिम्बॉल्स काढायचे ते हेच काढायचेत, एकच काढायचे. अक्षरलेखनामध्ये थोडा बदल होऊ शकतो. मेरी माती मेरा देश, मेरी माटी मेरा देश असं थोडाफार त्यामध्ये बदल होऊ शकतो, त्याकडे आपण दुर्लक्ष करायचं. आपल्याला प्रश्नपत्रिकेवर ज्या पद्धतीचं नाव दिलेलं आहे सेम तसं काढायचं आहे, तिथे शुद्ध लेखनालाही महत्त्व द्यायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, त्या पण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला लगेच सबस्क्राईब करा. आत्ता या परीक्षेच्या काळामध्ये रोज नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर अपलोड होत आहेत, हे व्हिडिओ पहा. कारण की हे जे विषय आहेत बऱ्याच वर्षापासून परीक्षेमध्ये परीक्षेसाठी विचारलेले नाहीत, त्यामुळे यातले काही प्रश्न परीक्षेला येऊ शकतात असा माझा अंदाज आहे. त्यामुळे लेटेस्ट रिसेंट व्हिडिओ सगळे पहा. त्यानंतर माझं एक हिंदी इंग्लिश चॅनल आहे ड्रॉइंग एक्झाम गाईड, त्यावरही सुंदर व्हिडिओ आहेत तेही पहा. चला मग सुरुवात करूया.
विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जे रंग वापरणार आहोत ते डोम्स कंपनीचे वॉटर कलर ट्यूब्स वापरणार आहोत. इथे तुम्हाला समोर बॉक्स दिसत आहे, त्यासोबत एक रंग मिक्स करण्यासाठी पॅलेट सुद्धा मिळालेला आहे. याच्यामध्ये 12 सेटच्या ट्यूब्स आहेत. याची किंमत आहे 120 रुपये आणि ही जी पॅलेट आहे तिची किंमत आहे 15 रुपये. हे आपण इथे वापरून पाहणार आहोत. याचा रिझल्ट आपल्याला कसा मिळतोय ते देखील पाहणार आहोत आणि या प्रकारचे रंग वापरायला आपल्याला काही हरकत नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, याचं पॅकिंग कशा प्रकारचं आहे ते पाहूया आपण. या प्रकारचं हे वॉटर कलर, स्टुडंट वॉटर कलरचं पॅकिंग आहे. त्याचबरोबर एक पॅलेट देखील याच्यासोबत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ट्यूब कलर्ससोबत एक ब्रश देखील आलेला आहे, तो तुम्हाला रंगकामासाठी उपयोगाचा असणार आहे. या ट्यूब कलरने, वॉटर कलरने आपण इथे रंगकाम करतोय. सुरुवातीला कोबाल्ट ब्लू घेतलाय मी. या कोबाल्ट ब्लूने मी हे आकाश रंगवणार आहे. त्याचबरोबर माझ्या सोबतीला एक नंबरचा ब्रश आणि फ्लॅट ब्रश सुद्धा मी घेतलाय. आवश्यकता जशी पडेल तसं तो आपण वापरूया. पाणी लागणार आहे, एक सुती कपडा लागणार आहे. आता आपण सुरुवात करूया.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण मेरी माटी मेरा देश हे अक्षरलेखन पूर्ण केलेलं आहे. जे डोम्स कंपनीचे वॉटर कलर आहेत त्यांचा रिझल्ट चांगला आहे. हे कलर वापरायला आपण काही हरकत नाही. यांचे पोस्टर कलर, क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, ग्राफाइट पेन्सिल, कलर पेन्सिल्स अशा अनेक माध्यमामध्ये प्रोडक्ट उपलब्ध आहेत, तेही वापरा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन विषयाशी. थँक्यू. Thank you.